प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा त्याच्या समक्षतेत त्याच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्याचे आभार मानतो आपण की आजचा हा नवीन दिवस त्याने आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि त्याची आराधना करण्यासाठी त्याच्या पवित्र स्थानापर्यंत त्याच्या मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन आला आहे. म्हणून सर्व गौरव प्रभूला असो. पवित्र आत्मा देवाची सानिध्य त्याची समक्षता या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. आपण त्याचा आदर करूयात आणि आपण त्याला स्वीकारूयात. आपण फक्त ऐकायचं नाहीये तर त्याचा स्वीकार करायचा असतो आणि त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये लागूकरण करायचं असतं आणि कृती आपल्या बदलल्या पाहिजेत. हे देवाच्या वचनाचं आपल्या जीवनामधलं कार्य आहे. ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवणं हे फार गरजेचं आहे. आपला विषय आहे आज चौथा भाग आहे वैयक्तिक जीवनामध्ये पवित्र शास्त्र अभ्यास करण्याचं खूप महत्त्व आहे. प्रत्येक जो ख्रिस्त शिष्य आहे, प्रत्येक जो विश्वासणारा व्यक्ती आहे, आपण प्रत्येकाने पवित्र शास्त्र अभ्यास वैयक्तिकरित्या करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपण कलेक्टिव्ह स्टडी किंवा बायबल स्टडी चर्चचं असतो किंवा कुठे सभा असतात आणि शास्त्र अभ्यासाचे वर्ग असतात अशा ठिकाणांमध्ये पुष्कळ वेळेस जाऊन देवाच्या वचनातून शिकत असतो, परंतु वैयक्तिकरित्या प्रभू माझ्यासाठी काय बोलत आहे, माझ्या जीवनासाठी काय आहे हे शिकण्यासाठी वैयक्तिक प्रगतीकरण, वैयक्तिक सामर्थ्य, वैयक्तिक करेक्शन सुधारणूक जे आहे, वैयक्तिक सद्बोध आहे, वैयक्तिक नीती शिक्षण आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी आपल्याला वैयक्तिकरित्या पर्सनली पवित्र शास्त्र अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याबद्दलच आपण पाहत होतो. मागचा जो स्टडी होता, जे यूट्यूब लिसनर्स आहे ते काही टेक्निकल इश्यूजमुळे सेव्ह झालं नाही. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की पवित्र शास्त्र अभ्यास वैयक्तिकरित्या आपल्याला का गरजेचा आहे, तर तो आपल्याला देवाच्या वचनाचं देवाच्या स्वभावाचं प्रगटीकरण देत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला वैयक्तिकरित्या प्रभूचा खरा शिष्य होण्यासाठी आपल्याला शास्त्राभ्यास गरजेचा आहे. आपली आत्मिक वाढ उन्नती होण्यासाठी, देवाच्या राज्यात पुढे आणि पुढे वरती आणि वरती अशी वाटचाल करण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला वैयक्तिकरित्या उत्तेजन मिळावं आणि आपण पुढे वाटचाल करावी, आत्मिकरित्या उत्तेजन प्राप्त व्हावं, जगामधून जगी गोष्टींच्या द्वारे जे निराशा नकारात्मक भाव विचार येत असतात त्या सर्वांवरती विजय मिळवणारं जे सकारात्मक विचार आहेत, जे उन्नती आहे, एनकरेजमेंट आहे, उत्तेजन आहे, ते देवाचं वचन आपल्याला वैयक्तिकरित्या देत असतं. त्याचप्रमाणे आपण प्रभूचे एक उत्तम असे साक्षीदार व्हावं याकरिता आपल्याला वैयक्तिकरित्या देवाच्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एक प्रभावी असं इव्हॅन्जलिझम किंवा सुवार्थ प्रसाराचं जे कार्य आहे हे प्रभावीरित्या करण्यासाठी, योग्य अचूकरित्या करण्यासाठी आपल्या स्वतःकडे भरपूर असा वचनांचा साठा असणं, वैयक्तिकरित्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं आणि वचनपाठ असणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे आत्मिक युद्ध लढण्यासाठी देखील आपल्याला देवाचं वचन, जी वचनाची दुधारी तलवार आहे, ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हे आपण मागच्या वेळेस मागच्या रविवारी अगोदरच पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत की आपण देवाचं वचन जेव्हा शास्त्राभ्यास वैयक्तिकरित्या करायला बसत असतो तर त्यावेळेस आपल्याला जो उलगडा आहे, जो सिंपल गोष्टी आहे, बेसिक आहे, हे सात प्रकाराने देवाच्या वचनाचा उलगडा आपल्याला होत असतो किंवा ते समजत असतं आपल्याला. आपल्याला सर्वात प्रथम पाहायचं आहे की एखादं वर्तमानपत्र आणि मॅगझिन किंवा कुठले तरी पुस्तक जे आहे जगी, तसं वाचल्यासारखं पवित्र शास्त्र वाचू नये. आपण पवित्र शास्त्र हा जिवंत देवाचा शब्द आहे, आपण निरीक्षणात्मकरित्या ते वाचलं पाहिजे. वी शुड ऑब्झर्व व्हॉट इज रिटन इन द स्क्रिप्चर्स. तिथं काय लिहिलेलं आहे याचं निरीक्षण करत त्याचे बारकावे जे तपशील आहेत त्या वचनामध्ये लिहिलेले त्याचा शोध घेत आपण पवित्र शास्त्र वाचणं गरजेचं असतं. पुष्कळ वेळेस आपण दररोज पवित्र शास्त्र वाचावं हा एक जीवनक्रम ठरल्याप्रमाणे, एक डेली रुटीन ज्याला म्हणतो, दैनंदिन क्रम असतो,
त्या प्रमाणामध्ये आपण काय करत असतो की फक्त वाचायचं म्हणून नाही, मला आज 15 मिनिटं पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे, आज मला अर्धा तास वाचायचा आहे आणि आपण फक्त वाचत राहतो। ही फार अगोदरच्या काळातली नवीन ख्रिस्ती जीवनामधली पाहिजे, पण आपण ख्रिस्त शिष्य आहो, आपण मुळावले गेलेले व्यक्ती आहो। जर आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे तर आपल्याला त्या वचनामचं निरीक्षण करणं गरजेचं आहे। आपण ते वाचतो, आपण ते पाहत असतो, त्याच्यामधल्या गोष्टीचं निरीक्षण करत असतो, त्याच वेळेस आपण देवाची वाणी देखील ऐकत असतो। आणि म्हणून सेन्सिटिव्ह असणं, संवेदनशील असणं देवाच्या वचनाशी हे आपल्याला गरजेचं आहे। मला फक्त वाचायचं आहे, माझा कार्यभाग संपवायचा आहे, म्हणून जर आपण ते वाचलं तर ते आपल्याशी बोलणार नाही। ज्यावेळेस ते वाचत आहे त्याच्यात काय लिहिलेले शब्द वचन हे जेव्हा बारकाव्याने निरीक्षण करतो त्याच वेळेस तो माझ्याशी काय बोलत आहे हे मला ऐकायला येत असतं। आणि म्हणून ते वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना ऐकण्यासाठी सुद्धा तत्पर असणं गरजेचं आहे। ते बारकावे मनपूर्वक ज्यावेळेस आपण वाचू, मराठीत आहे ना, मनापासून वाचलं पाहिजे, तर आपल्याला ते कळेल आपण काय वाचत आहोत। थोडंसं हळूवारपणे एखादा शास्त्र भाग, एखादं वचन, एखादा शब्द आपल्याला समजायला अवघड वाटत असेल तर आपण काय करतो, तो स्किप करतो असा वाचता असतो आणि पुढचं वाचत जातो। तसं करू नका। जर वैयक्तिकरित्या अभ्यास करत आहात, मी वाचा, मी पवित्र शास्त्र वाचा कधीच कोणाला सांगत नाही, पुस्तकं आणि वर्तमानपत्र वाचत असतात, देवाचं वचन नेहमी ऐकत असतं, आपण बोलत असतं ते आपल्याशी, देवाचं वचनाचं निरीक्षण करत असतो, आपण त्याचा आपण अभ्यास करत असतो, वी ऑलवेज स्टडी द वर्ड ऑफ गॉड। आणि म्हणून ते बारकावे ऐकणं वाचणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। एखादा शब्द ओळ, काही वचन त्याचा अर्थ समजला नाही तर 2-3-4 वेळेस पुन्हा पुन्हा ते वाचा। आपण पुष्कळ वेळेस न समजलेल्या गोष्टी स्किप करून पुढचं वाचतो आणि मग आपल्या मनात आपण काय करतो, वरचा शास्त्रभाग समजलेला, खालचा समजलेला शास्त्रभाग यांना काहीतरी जोडून एक स्टोरी बनवत असतो। पण कधी कधी जे वचन आपल्याला समजलं नाही, जो आपल्याला शब्द समजला नाही, त्या अध्यायामधलं तेच कीवर्ड्स असतं, कीवर्ड असतो, त्याच्यातून काहीतरी महत्त्वाचा बोध केलेला असतो। आणि म्हणून देवाचं वचन, पुष्कळ लोक म्हणतात मी हे वाचलं मला समजलंच नाही काय करू, अनेक वेळेस वाचा, पुष्कळ वेळेस वारंवार वाचल्याने गोष्टी आपल्याला समजत असतात। खूप बेसिक आहे, लहान मुलांना सुद्धा आपण शिकवत असतो, त्यावेळेस तसंच करतो आपण, त्यांना क्वेश्चन आन्सर्स जे असतात स्कूलचा अभ्यास घेतात सगळे पेरेंट्स आहे, आपण पण शाळेत होतो, तर आपण काय करत असतो, क्वेश्चन आन्सर्स लर्न पाठांतर करतो त्याचं, बरोबर। जे तीन प्रकारचे स्टुडंट्स असतात, एक हुशार असतात, एक मध्यम आणि एक कसं 35% अपेक्षा फक्त असे, आणि चौथ्या कॅटेगरीतले पण थोडेसे असतात, त्यांना म्हणजे काय घेणं देणं, 35 नाही मिळाले तरी पुढच्या वेळेस बसायची तयारी। तर मी ते खालच्या दोन पातळीतले नाही बोलत, मी जे साधारण जास्त करून दोन कॅटेगरीतले असतात, एक हुशार आणि एक मध्यम, जे मध्यम लेवलचे असतात मुलं ते काय करतात माहिती आहे, प्रश्न उत्तरं जे असतात त्याचं पाठांतर करतात। एखादा प्रश्न असेल त्याचं उत्तर काय असावं हे लिहिलेलं असतं आणि ते पाठ करतात, करतात नाही करत, करायचे तुम्ही सगळे, मी नाही करायचे। मी तुम्हाला सांगते, जे हुशार स्टुडंट असतात ना ते कधी पाठांतर करत नाही, ते समजून घेतात काय आहे ते। जेव्हा आपल्याला कॉन्सेप्ट जी असती ना त्या चॅप्टरची, ती कळालेली असती ना, त्याच्यात काय सांगितलंय, आपल्याला काय शिकवलं आहे, ते ज्यावेळेस आपण समजून घेतो तर आपल्याला उत्तर शब्दशः पाठ करायची गरज पडत नाही। आपल्याला ती एक्झामच्या वेळेस त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय ती कॉन्सेप्ट कळती आपल्याला आणि आपण त्याच्यानुसार आन्सर्स लिहित असतो। जे पाठांतर करणारे विद्यार्थी असतात ते जर एसे रायटिंग असेल ना तर तिकडे कमी पडतात, ऑप्शनला ठेवतात, ते निबंध लेखन करू शकत नाहीत ते, कारण निबंध पाठ करता येत नसतात। जे हुशार विद्यार्थी असतात ते
ते नेहमी निबंध लेखन जिथं अगोदर काही माहितीच नाही असे क्वेश्चन असतात ते लिहू शकतात, कारण त्यांना तिथं काय विचारलेलं आहे हे समजत असतं. तसं देवाचं वचन सुद्धा फक्त पाठांतर करण्यासाठी नसतं, ते समजून घेणं गरजेचं आहे. फक्त पाठ केलेली वचनं बोलण्याच्या द्वारे माझ्या जीवनात परिवर्तन होत नाही. अनेक लोकांचा कबुली जे देत असतो आपण, विश्वासाची कबुली, फेथ कन्फेशन्स, सगळीकडं जगभरात आज ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. दररोज हे कबूल करा, दररोजच्या कबुली असतात ना, आणि अनेक लोक कबूल करतात. पण समहा एक गोष्ट आहे, जर मला ना त्या गोष्टीचा अर्थ कळाला नाही, त्याच्यातलं गांभीर्य कळालं नाही, तर मी दिवसातून फक्त 100 वेळेस बोललो ना ते जप केल्यासारखं आहे की मी मला वाटतं म्हणून बोलले. पण ज्यावेळेस तुम्हाला त्या वचनाचा अर्थ कळालेला आहे, तुम्ही विश्वासाने ते वचन एकदाच बोलायचं आहे, ते तुमच्या जीवनात कार्यरत होत असतं. हालेलुया. पुन्हा 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 त्याच गोष्टी बोलणं म्हणजे एकतर देवाला मी अगोदर बोललेलं ऐकू आलं नाही, किंवा माझ्या स्वतःचाच विश्वास नाही की मी बोलते ते प्रभू ऐकत आहे. ज्याला विश्वास आहे ज्या व्यक्तीमध्ये, तो एकदाच बोलणार, एकदाच कबूल करणार, एकदाच प्रार्थना करणार, नंतर उपकार स्तुती करत राहणार, विश्वास ठेवून की मला ते प्राप्त झालेलं आहे. आपल्याला त्या योग्यतेपर्यंत, त्या पात्रतेपर्यंत पोहोचायचं आहे. प्रियानं, आपल्याला जप आणि नामस्मरण करण्याचं पवित्र शास्त्रात कुठंच सांगितलेलं नाही आहे. पवित्र शास्त्रात इनफॅक्ट असंही कुठं लिहिलं नाही की तुम्ही एक वचन 100 वेळेस बोललं तर ते तुमच्या जीवनात कार्य करेल. तिथं फक्त एक गोष्ट सांगितली आहे, जर विश्वास ठेवशील तर या पर्वताला देखील उपटून समुद्रात फेकला जा म्हणशील तरी ते होईल. तिथे विश्वासाच्या द्वारे, कारण तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे, तुमच्या आणि माझ्या बोलण्याच्या द्वारे गोष्टी घडत नसतात. प्रियांनो लक्षात ठेवा, गोष्टी घडतात प्रभूद्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे गोष्टी घडतात. आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य नाही, प्रार्थनेचं उत्तर देणाऱ्यामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असतं तर प्रत्येकाच्या प्रार्थनांची उत्तरं मिळाली असती, परंतु जो विश्वासाने हाक मारतो त्याचीच वाणी त्याच्यापर्यंत पोहोचती आणि तो ती प्रार्थना ऐकत असतो. तो अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. ते विश्वास, ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी पवित्र शास्त्र समजून उमजून वारंवार वाचणं गरजेचं आहे. निरीक्षण काय लिहिलं आहे त्याचा अर्थ समजून घेणं, त्याच्यातलं जीवन आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. तर आपल्याला त्याच्यामधला खरा आनंद मिळत असतो. एखादी गोष्ट असेल, अन्न असेल, कुठला तरी पदार्थ, आपल्याला दुरून वास येतो, चांगला वाटतं, सुवास अन्नाचा कलर असतो त्याचा, तो पण टेम्पटिंग आहे, चांगला आहे. पण सर्वात जास्त आनंद तेव्हाच होतो ज्यावेळेस आपण त्या पदार्थाची चव चाखतो आणि ती चव आपल्याला आवडते. कधी कधी अन्नाचा सुवास घमघमाट पसरलेला असतो, ते दिसायला खूप सुंदररित्या सजवलेलं असतं, पण त्याच्या चवच नसते. खूप मसाले सुंदर टाकले आहेत पण मीठच टाकलेलं नसतं. ज्यावेळेस खाऊ त्यावेळेस कळतं, प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही परमेश्वर किती चांगला आहे. आपल्याला सर्व लोक जे सांगतात, साक्षींमधून ऐकतो, देवाच्या सेवकांकडून ऐकतो, अनेक माध्यमातून आपण ऐकतो, आणि फक्त वाचण्याच्या द्वारे जो देव कळतो प्रियांनो, ते फक्त दुरून पाहणं आहे. प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे त्याचा स्वीकार करणं, त्याला समजणं आहे. आपण ख्रिस्त शिष्यांनी तशा पद्धतीने परमेश्वराला समजावं याकरिता काळजीपूर्वक वारंवार खोलवाररित्या देवाच्या वचनाचा अभ्यास करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. दुसरा आहे मुद्दा माझा, वचनांचा अर्थ लावणं. सर्वात कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे वचनांचा अर्थ लावणं. प्रत्येक जगभरामध्ये अनेक पंथ, अनेक टीचिंग्स, त्याच्यामधले काही खोटे शिक्षण देणारे सुद्धा आहेत, आपल्याला माहिती आहे. ह्या सर्व गोष्टी कशामुळे होतात? तर देवाच्या वचनाचा अर्थ विपरीतरित्या लावल्याद्वारे होत असतो. देवाच्या वचनाचा अर्थ कसा लावायचा? आपण अनेक वेळेस वाचतो देवाचं वचन, दररोज वाचतो प्रत्येकजण, आपण अर्थ कसा लावतो?
पुष्कळ लोक आहे, मॅक्झिमम लोक जगातले, माझी ही परिस्थिती आहे, मी हे वचन वाचत आहे आणि मला त्या वचनाचा काय अर्थ समजला आहे त्याच्यातून, असं आपल्याला देवाच्या वचनाचा अर्थ आपण लावत असतो, राईट? मला जो सामर्थ्य देतो त्याकडून मी सर्व काही करावा शक्तिमान आहे. समजा हे वचन मी वाचलं तर मला काय त्याच्यातून अर्थ कळेल? म्हणजे मॅक्झिमम लोक काय अर्थ काढतात की हां, म्हणजे माझं सामर्थ्य नाही आहे, किंवा मी जेव्हा हारत असेल, मी काहीतरी निराश होत असेल, तर मला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, राईट? असा अर्थ साधारण आपण काढू. मी एक उदाहरण देत आहे. ज्या वेळेस आपण पवित्र शास्त्राचा अर्थ लावत असतो किंवा देव माझ्याशी काय बोलत आहे, मनुष्य जातीशी, सर्वांशी बोलत आहे, त्याचा अर्थ मला काय वाटतं हा कधीच लावू नका प्रियांनो. या ठिकाणामध्ये चूक होत असते आणि अनेक खोटे आणि चुकीचे शिक्षण या ठिकाणामध्ये उदयास येतात. आपण नेहमी हे समजण्याचा प्रयत्न करायचा, देवाला काय बोलायचं आहे. हालेलुया. मला काय समजतं हे महत्वाचं नाही, ते समजण्याचा प्रयत्न करू नका. मी माझ्या सोयीनुसार, माझ्या कुवतीनुसार, मला वाटेल तसा त्याचा अर्थ घेत राहील. ज्यावेळेस तुम्ही हे समजायला शिकतात की देवाला काय बोलायचं आहे प्रियांनो, त्यावेळेस तुम्हाला फक्त अर्थ कळणार नाही तर त्याच्याबरोबर खरंच सामर्थ्य प्राप्त होईल, त्याच्याबरोबर खरंच आनंद मिळेल, त्याच्याबरोबर खरंच विश्वास वाढीस लागेल, त्याच्याबरोबर शांती प्राप्त होईल, त्याच्याबरोबर कळेल की माझा प्रभू किती महान आहे, त्याच्याबरोबर हे देखील कळेल की मी किती शुल्लक आहे, मी कोणीच नाही. ज्यावेळेस देवाच्या वचनाचं ज्ञान फक्त प्राप्त आपण करत असतो, देवाचं वचन स्पष्ट सांगतं, ज्ञान मनुष्याला फुगवून टाकतं. प्रियांनो, देवाच्या वचनाचं फक्त ज्ञान नाही मिळवायचं आपल्याला, ज्ञान मिळवणारे अनेक आहेत. तो ज्ञानाचा उगम जो आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञान फक्त मी मिळवलं, उत्पत्ती ते प्रगटीकरण मला देवाच्या वचनाचं खूप ज्ञान आहे प्रियांनो, माझ्यामध्ये गर्व येईल, येऊ शकतो गर्व. मी मनाने चुकीचे अर्थ लावू शकते, पण ज्यावेळेस मला कळतं मी काहीच नाही, मी कोणीच नाही, ज्ञान देणारा, ज्ञान हे देवाचं नाव आहे, प्रभूचं नाव आहे, तो स्वतः ज्ञान आहे, त्याला समजणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणं आहे. त्यावेळेस आपल्याला कळतं मी किती शुल्लक आहे, माझं ज्ञान किती शुल्लक आहे. मनुष्य हा मरेपर्यंत जरी शिकत असला तरी देवाच्या वचनाचं ज्ञान कधी संपत नाही, इतका अगाध आणि खोल तो समुद्र आहे प्रिया. आपण कायम शिकत राहिलं पाहिजे. म्हणून वचनाचा अर्थ लावत असताना शिकण्याची प्रवृत्ती ठेवणं गरजेचं आहे. आपण मनामध्ये अगोदरच काही संकल्पना ठेवून ज्यावेळेस वचन वाचायला लागतो त्यावेळेस आपल्या सोयीनुसार, त्या संकल्पनेनुसार आपण वचनांचे अर्थ लावत असतो. शून्य होऊन त्याच्या समोर जा आणि मग त्याला बोलू द्या, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल प्रियांनो. खूप महान आणि अद्भुत परमेश्वर आहे आपला. आपल्या मनाने कुठल्या गोष्टींचा अर्थ लावायचा प्रयत्न करू नये. आणखी एक गोष्ट आहे देवाच्या वचनाचा अर्थ लावत असताना, माझा थर्ड पॉइंट तो असेल की आपण समराईज करावं, सारांश काढावा. सर्वात प्रथम तर वैयक्तिक शास्त्र अभ्यास करत असताना दररोजच्या दिवशी वही, पेन, मार्कर घेऊन बसा घरी. मी अनेक लोकांना दुर्दैवाने पाहिलंय, ते कधीही तशा प्रकाराने शास्त्राचा अभ्यास करताना मला दिसत नाही. अनेकांचे शास्त्र वर्षानुवर्ष कोरेखट असतात, एकही वचन अंडरलाईन नाही, एकही शब्द नाही, मार्किंग्स नाही, वचन काय बोललं लिहिलंच नाही. त्याच्यामध्ये जीवन आहे प्रियांनो. अभ्यास करायला शाळेत मुलांना आपण विना वही पेन न देता बसवतो का अभ्यासाला कधी? आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे ना, वही पेन नाही दिलं तरी टॅब देतो आपण, मोबाईल देतो, त्याच्यातले काही ॲप्लिकेशन्स आहेत ते यूज करतो, राईट? पण प्रत्येक जण जो अभ्यास करत असतो तो नोट्स काढत असतो. स्कूल कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतलं, नोट्स काढले आपण, मग देवाच्या वचनाच्या का नाही? करायला पाहिजे ना. आत्तापर्यंत जर केलं नसेल तर आज उत्तेजन घ्या. वैयक्तिकरित्या आपलं वैयक्तिक पवित्र शास्त्र असावं नेहमी बोलते मी, त्याच्याबरोबर वैयक्तिकरित्या वही, पेन, मार्कर ठेवा. जे प्रभू सांगत आहे, आज माझ्याशी प्रभू कुठल्या वचनातून काय बोलला,
ते सर्व लिहून ठेवायला शिका, त्याच्यावर मनन करायला शिका। त्याच्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टी समजत असतात। एखादा शास्त्र भाग ज्यावेळेस तुम्ही वाचत आहे त्यावेळेस त्या शास्त्र भागाला अनेक प्रश्न विचारायचे असतात। कोण बोलत आहे? प्रत्येक शास्त्र भागात कोणीतरी बोलत असतं, कारण ते फक्त पुस्तक नाही आहे, कोणीतरी बोलत आहे। प्रत्येक शास्त्र भाग कोणाशी बोलत आहे, कशा संदर्भात बोलत आहे, काय बोलत आहे, काय बोध करत आहे, असे प्रश्न ज्यावेळेस आपण त्या शास्त्र भागाला विचारतो त्यावेळेस आपोआप त्याचे अनेक अर्थ आपल्याला कळायला लागतात। हालेलुया। खूप सिंपल आहे ह्या गोष्टी, पण मला हे सांगणं खूप गरजेचं वाटतं, माहिती का? कारण ह्या साध्या गोष्टींपासूनच अनेक आपले विश्वासणारे बहीण भाऊ अजूनपर्यंत दूर आहे। खूप मोठमोठे जगप्रसिद्ध बायबल टीचर्स जे आहेत त्यांचा अभ्यास ऐकतो आपण, पण वैयक्तिकरित्या प्रभूपासून पण शिकणं गरजेचं आहे प्रियांनो, खूप महत्त्वाचं आहे ते। त्याच्यात एक सामर्थ्य आहे आपल्या वैयक्तिक जीवनामधलं। आपण वैयक्तिकरित्या आपला पाय कधीही ढळत नाही इतका जो विश्वास आहे, जो पवित्र शास्त्रामधल्या सर्व व्यक्तींमध्ये होता, सर्व जे प्रेषित आहे प्रभूचे जे डिसायपल शिष्य आहे रक्तसाक्षी झाले, का तेवढं सामर्थ्य होतं? वैयक्तिकरित्या सामर्थ्य प्राप्त करून घेतलं होतं, आणि म्हणून त्यांना हे कळालं होतं की माझं जीवन जगातलं नश्वर आहे, मी जगातल्या कुठल्या गोष्टींसाठी प्रभूचा नाकार करू नये, या सर्व गोष्टींपेक्षा प्रभू थोर आहे, म्हणून सर्वजण रक्तसाक्षी झाले, आपला जीव अर्पण करू शकले। हालेलुया। ते समजणं सामर्थ्य वैयक्तिकरित्या आपल्याला फार गरजेचं आहे, आणि त्यावेळेस हे साध्या सोप्या गोष्टींमधून ज्यावेळेस तुम्ही वैयक्तिक अभ्यास करता तुम्हाला पटकन कळेल की जे चुकीचे शिक्षण देणारे आहेत ते कसे भगवत आहेत, लगेच कळतं आपल्याला। देवाच्या वचनाचा संदर्भ अभ्यास जो आहे तो आपण देवाच्या वचनामधूनच करावा, समराइज करायला शिका। दररोज जो शास्त्र भाग वाचला आहे, मला वाटत नाही की कोणी असेल इथे की दररोजच्या दररोज नोट्स लिहून ठेवत असतील मी वाचलेल्या शास्त्र भागाच्या, पण आजपासून प्रभूच्या समक्षतेत देवाचा आत्मा प्रत्येकाशी बोलत आहे। काही महिने एखाद्या वर्ष करून बघा, तुम्हा स्वतःला कळेल की काय सामर्थ्य त्याच्यातून प्राप्त होतं। खूप सामर्थ्य मिळत असतं त्याच्यातून। देवाचं वचन जे बोलतं अंडरलाईन करायचं वचन, खूप सोप्या गोष्टी आहेत या, पण हे करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे मी म्हटलं इव्हॅल्युएट म्हणजे तुलनात्मकरित्या आपल्याला अभ्यास करायचा असतो देवाच्या वचनाचा, त्याचं काय कशासाठी आहे। उदाहरणार्थ सांगते, अनेक लोक अनेक शास्त्र भाग घेऊन खूप कन्फ्युजन क्रिएट करत असतात। मी मागच्या वेळेस सण होता आपला मंडपाचा सण, आणि त्यावेळेस काही पोस्ट टाकले होते नाही का मंडपाच्या सणाच्या शुभेच्छा, तर एक प्रभूमधले आहे पास्टर भाऊ माझे प्रभूमधले, तर ते मला म्हणाले अरे तू काय जुना करार पाळती का काय असं सर्व लिहिलंय। तर मी त्यांना म्हटलं कॉल करा, व्हॉट्सअपवर सर्व टाईप करता येत नाही, कॉल करा वेळ मिळाला तर। आणि मग आम्ही पुष्कळ दिवस बोलत राहिलो त्या विषयांवरती थोडा थोडा भाग घेऊन, आणि ते मला दरवेळेस रोम करासपत्रातले काही वचनं आणि गलती करासपत्र ह्याच्यातली वचनं घेऊन मला कन्व्हिन्स करत होते की जुना करार आता संपलाय आणि वॉट एव्हर जे पण काही गोष्टी, तर आपल्याला ते करायचं नाही। मी म्हटलं जुना करार संपला आहे असं तुम्हाला वाटतं का? तर ते म्हणाले हो। म्हटलं येशू ख्रिस्त बोलला मी नियमशास्त्र रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे। येशू ख्रिस्तानी रद्द केलं नाही तर म्हटलं आपल्याला अधिकार दिलाय की मी जे रद्द केलं नाही ते तुम्ही करू शकता असं वचन मला कधी सापडलं नाही। म्हटलं आधी तसं वचन दाखवा की जे येशू ख्रिस्त स्वतः रद्द करू शकत नाही आपण ते करू शकतो। नाही नाही पौलाने असं सांगितलंय गलती तुला खूप शास्त्र अभ्यासाची गरज आहे, तू अभ्यास कर, तू गलती करास पत्राच्या पुस्तकाचा अभ्यास कर। म्हटलं पास्टर तुम्हाला एकच गोष्ट बोलते, गलती करास पत्र आहे हे कोणासाठी बोलत आहे संत पाऊल, लिहिलं कोणी? तर म्हणाले संत पाऊलाने लिहिलंय। मी तुला आता तेच सांगतो संत पाऊल काय म्हणतो ते वाच,
म्हटलं कोणाशी बोलत आहे संत पाऊल तिथं? गलती इथल्या मंडळीशी. म्हटलं गलतीची मंडळी कोण होती माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं ज्यूज होते सगळे, इस्रायलाइट्स होते. म्हटलं तो इस्रायल लोकांशी, एक इस्रायलचा धर्म पंडित आहे तो बोलत आहे आणि तो नियमशास्त्राबद्दल बोलत आहे. म्हटलं याचा अर्थ तुम्ही नियमशास्त्र रद्द झाला असा लावू नका. तो काय बोलत आहे ना हे खरं समजायचं असेल तर ऐकणारा आणि बोलणारा ह्या दोघांना जे नियमशास्त्र माहीत होतं ते आपल्याला पहिलं माहीत करणं गरजेचं आहे. जर त्याचं ज्ञान आपल्याला आलं तर आपल्याला कळेल की तो खरं काय बोलत आहे. तो त्यांना हे सांगत होता की जुन्या करारामध्ये दिलेल्या ज्या गोष्टी आहे, अर्पण आणि सर्व गोष्टी, त्या प्रतिकात्मक आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. इथून पुढे आपल्याला अर्पण करण्याची गरज नाही. आणि ते सत्य आहे आजच्या काळात देखील. आजच्या काळात सुद्धा इस्रायल असू द्या, कोणीही असू द्या, जगातला कुठलाही व्यक्ती, आजच्या काळात देखील इस्रायल लोकांना अर्पणांच्या द्वारे आता तारण प्राप्ती नाही. प्रियांनो, आजच्या काळात संपूर्ण जगातला इस्रायल कोणी कोणी कुठलाही व्यक्ती असू द्या, प्रत्येकासाठी तारण फक्त प्रभू आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहे. हेच पूर्ण सत्य तो सांगत आहे. म्हटलं याचा अर्थ तो त्यांना हे म्हणत नाही की ते नियमशास्त्र आहे, ते कालबाह्य झालेलं आहे, ते आउटडेटेड झालेलं आहे, ते फेकून द्या, त्याचा स्वीकार करू नका. म्हटलं सर्वात पहिलं जे गॉस्पल सांगण्यात आलं, शुभवर्तमान सांगण्यात आलं, ते आहे प्रेषित 2 मध्ये पेत्राचं भाषण आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी सर्व 120 जणांवरती पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर केलेलं पेत्राचं भाषण. त्यावेळेस 3000 लोकांची एका दिवसात मंडळीमध्ये भर पडली. त्यावेळेस त्यांनी जे शुभवर्तमान सांगितलं ते जुन्या करारातून सांगितलं. संपूर्ण नवीन करारामध्ये जिथं नियमशास्त्र, देवाचं वचन हा उल्लेख आलेला आहे, त्या प्रत्येक वेळेस त्याचा अर्थ जुना करारच होतो. कारण ते जेव्हा लिहित होते त्यावेळेस नवीन करार तयारच झाला नव्हता. म्हणून पार्श्वभूमी सुद्धा त्या वचनाची, त्या पुस्तकाची समजणं आपल्याला गरजेचं आहे. आपण आउटलाईन स्टडी घेतला होता मागच्या वर्षी पवित्र शास्त्राचा. प्रत्येक पुस्तकांचा आउटलाईन स्टडी घेतला होता आपण पवित्र शास्त्रातल्या. त्याच्यामधून आपल्याला ह्याच गोष्टी कळतात. आणि म्हणून कुठलाही अर्थ लावण्याच्या अगोदर, कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याच्या अगोदर पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. कुठल्या परिस्थितीत आहे, कोण बोलत आहे, कोणाशी बोलत आहे, काय बोलत आहे, जो बोलणारा आहे तो कशाबद्दल बोलत आहे हे पण आधी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण जे अर्थ लावतो ते मनाचे आणि अर्धवट असे अर्थ आहे. जी गोष्ट पित्याने बोलली ती प्रभू येशू ख्रिस्ताने पण रद्द केली नाही तर संत पाऊल देखील रद्द करू शकत नाही तर त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नसतं. प्रियानं त्याने बोध केला आहे, त्याने मार्ग दाखवला आहे, त्याने खरा अर्थ त्यांना उलगडून सांगितला आहे. तो शिकवत आहे खरा अर्थ. आपल्याला त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आपण वाचतो तो शास्त्र भाग कुठल्या प्रकारात मोडतो हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. की ते काव्य आहे का, गीत आहे का, ती भविष्यवाणी आहे का, तिथे उपदेश करण्यात आलेला आहे का, ते एक पत्र आहे का, तिथे कोणीतरी बोलत आहे का, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे का, एक व्यक्ती संपूर्ण एका जमावाशी बोलत आहे का, एखादी व्यक्ती एखाद्या मंडळीशी बोलत आहे का, एखादी व्यक्ती मंडळीचा जो पुढारी आहे त्याच्याशी बोलत, कोणाशी बोलते हे सुद्धा समजणं गरजेचं असतं. पुष्कळ वेळेस लोक मंडळीच्या पुढाऱ्याशी जे बोललेलं आहे ते जनरल लोकांसाठी लावतात अर्थ. मी पत्रांबद्दल बोलते आता, कारण पुष्कळ विश्वासणारे फक्त नवीन करारावरती विश्वास ठेवून त्याच्यामधूनच टीचिंग सुरू असतात. तर ते पण समजून घ्या कोणाशी बोलत आहे, काय बोलत आहे, पार्श्वभूमी काय आहे. एखादं वचन जे आपण वाचत आहोत त्याच्यातलं आणखी एक सत्य समजणं गरजेचं आहे की ते जे वचन, भविष्यवाणी, जे पण काही लिहिलेलं आहे ते सर्वसामान्य सर्वांसाठी आहे का, की प्रभूंनी फक्त कोणातरी, फक्त इस्रायलसाठी बोललेलं आहे, फक्त परराष्ट्रीयांसाठी बोललेलं आहे. तिथं अभिवचनं आहेत, तिथं आशीर्वाद आहे का, तिथं शाप लिहिलेले आहेत हे समजणं गरजेचं आहे. ते कोणासाठी लिहिलेले आहे हे समजणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न
एखादी गोष्ट जर त्या ठिकाणात मांडली असेल तर त्याचा पुढे अभ्यास करणं गरजेचं असतं, त्या प्रश्नाचं पुढे काहीतरी उत्तर दिलेलं असतं. एखादी गोष्ट करण्याची जर आज्ञा दिली आहे प्रभूने तर तिथे पुढे अभ्यास केला तर ती कशा पद्धतीने करावी हे पवित्र शास्त्रातच उत्तर मिळतं. प्रियांना वचनांचा अर्थ हा वचनातूनच लावला पाहिजे आपण. हालेलुया. कोणीतरी करिंथकरास पहिले पत्र 14:33 वचन वाचा. परमेश्वर कसा आहे? राईट. तो काय माजवणारा नाही? बोला ना म्हणजे झोप जाईल. हा कसा कसा परमेश्वर आहे? हॅलो आहे सगळे. ज्या वेळेस पवित्र शास्त्र आपण वाचतो वैयक्तिकरित्या त्या प्रत्येक वेळेस, मी प्रत्येक वेळेस हा शब्द वापरेल, आपल्याला एक शांती मिळत असते. जर माझ्या मनात काहीतरी अव्यवस्था, गोंधळ माजत असेल, कोणाच्या तरी शिक्षणाच्या द्वारे, कोणीतरी सांगितलेल्या वचनांच्या कुठल्या तरी उलगड्याच्या द्वारे जर माझ्या विचारांमध्ये गोंधळ होत आहे, काहीतरी अव्यवस्था आहे, माझी शांती भंग पावत आहे, तिथं प्रत्येक वेळेस विचार करायची गरज आहे. कारण पवित्र आत्मा अव्यवस्था माजवत नाही, त्याचं वचन नेहमी आणि नेहमी शांतीच घेऊन येणार असतं. आणि म्हणून कुठलाही शास्त्र भाग असू द्या तो नेहमी आपल्याला शांतीच देत असतो. प्रियांनो कुठला शास्त्र भाग हा आपल्याला अस्वस्थ करणं आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करत नाही. कारण देवाचं वचन, त्याचा जो शब्द आहे, तो पवित्र आत्मा आपल्या जीवनात शांती घेऊन येतो. माझ्या जीवनात जरी अनेक वादळं उठलेली असतील, अनेक संकट असतील, तरी देखील त्या वादळांना देखील शांत करणारा देवाचा शब्द आहे. तो शब्द आपल्या जीवनामध्ये शांती आणतो. तो फक्त ते वादळ नाही शांत करत, तर तो सर्वात प्रथम माझं जीवन शांतीने भरतो. ज्यावेळेस माझं जीवन त्या शांतीने भरलं जातं, त्यावेळेस मला कळतं माझा प्रभू कोण आहे, तो किती महान आहे, आणि त्याच्या शांती प्रस्थापित करणाऱ्या सामर्थ्याच्या द्वारे ते सर्व वादळ शांत केली जातात. तुमच्या माझ्यात सामर्थ्य नाही, कुठल्याच मनुष्यामध्ये सामर्थ्य नाही, फक्त प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे. तो शांती प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. तो आपलं बेशिस्त असलेल्या जीवनामध्ये शिस्त आणणारा परमेश्वर. हालेलुया. अनेक वादळ असतात, संकट असतात आपल्या जीवनात. आपल्या जीवनाची आत्मिकरित्याची गोष्ट करते मी, भौतिक गोष्टींबद्दल आता बोलत नाहीये. मी खूप प्रौढ ते प्रच्या गोष्टी बोलते. विचारांमध्ये सैतान खूप वादळ उठवत असतो. त्या प्रत्येक वेळेस आपलं सर्वात पहिली गोष्ट देवाचं वचन घ्या. प्रियांना प्रभूकडे धाव घ्या. जर तो माझ्या बोटीमध्ये आहे तर मी दुसऱ्या तीराला नक्की जाणार, ही खात्री त्याचं वचन आपल्याला देत असतं. प्रियांनो कारण वादळ शांत करणारा माझ्या सोबत आहे. त्याचं सामर्थ्य, ते जे आत्मिक जीवनात अव्यवस्था आलेली आहे, माझ्या विचारांमध्ये जी अव्यवस्था आलेली आहे, अस्थैर्य झालेलं आहे, उलाढाल जी होत आहे, मी कधी कधी कोणाला सांगू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, अशा भावना आहेत, त्या आज तुम्हाला सांगते तो प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या शांतीचा शब्द आपल्यापर्यंत पाठवत आहे. ते प्रत्येक वादळ, ती अव्यवस्था दूर करून तिथं शांती आणि शिस्त लावून सुव्यवस्था प्रस्थापित करणारा आपला परमेश्वर. म्हणून कुठल्या वादळांना घाबरू नका, कुठल्या संकटांना घाबरू नका. प्रियांनो जी अस्वस्थता आहे तुमच्या मनातली, जी चलबिचल आहे, जे विचारांमध्ये उठलेलं वादळ आहे, आज प्रभू येशूच्या नावामध्ये तो शांतीचा शब्द स्वीकारा. प्रियांनो त्याच्या शांतीमध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. जग सामर्थ्य म्हणजे ओरडा आरडा करणं आणि सामर्थ्य प्रगट करणं आहे. आपल्या प्रभूचं सामर्थ्य शांतता देणार आहे. हाच जगामध्ये आणि प्रभूमध्ये फरक आहे. प्रियांना ते सामर्थ्य, तो शांती, ते आपल्याला त्याच्या वचनातून मिळत असते. म्हणून आपल्याला वचनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मला देखील पुष्कळ वेळेस
असे कधी प्रश्न आले, खूप अस्वस्थ वाटली, मी आपलं वचन घेऊन बसत असते. शांती मिळते त्याच्यामधून. फक्त शांती नाही मिळत प्रियांना, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. फक्त प्रश्नांचं उत्तर नाही मिळत प्रियांना, पुढचा मार्ग दिसतो आपल्याला. फक्त मार्गच दिसत नाही, त्याच्यावरून चालण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. फक्त त्या मार्गावरून चालण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही, तर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची शक्ती सुद्धा त्याचं वचन आपल्याला देते. आणि म्हणून ते सामर्थ्यशाली आहे, आपलं भविष्य त्याच्या हातामध्ये आहे, ते शांततामय आहे, ते सामर्थ्यशाली आहे. हालेलुया. आज देवाचा आत्मा कोणाशी तरी बोलत आहे, मला माहिती नाही, कोणाला तरी आज शांतीच्या वचनाची गरज आहे. आज तुमच्या जीवनातले प्रत्येक वादळ तो शांतीचा शब्द शांत करत आहे. हालेलुया, धन्यवाद. देवाचं वचन जे आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये आपण लागूकरण देखील करणं गरजेचं आहे. याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 22वं वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचा. याकोब 1:22. हालेलुया, जीसस ग्लोरी. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करीता. एक्सप्लेनेशनची गरज आहे फार असं वाटत नाही, किती सोप्या शब्दात लिहिलंय ना. वचनाप्रमाणे फक्त जे देवाचा आत्मा बोलत आहे ते आचरण करणारं असलं पाहिजे. आचरण तेव्हाच करतो जेव्हा आपण स्वीकारत असतो कुठली तरी गोष्ट, बरोबर ना. आपल्या जीवनात दररोजच्या दिवशी आपण अनेक गोष्टी शिकत असतो. ज्या गोष्टी आपल्या जीवनात आपण स्वीकारतो आपण त्याचं आचरण करत असतो. मी कसं राहिलं पाहिजे. जगात अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने राहतात, अनेक समाजाची अनेक रूल्स असतात. कसं राहिलं पाहिजे, मी त्याच्यापैकी कुठल्या गोष्टी स्वीकारल्या तशी माझी लाईफस्टाईल बनवत असते. तसंच आत्मिक जीवन आहे प्रियांनो. पण आत्मिक जीवनामध्ये कोणतं चर्च, कोणतं पास्टर, कोणते टीचर, कोण काय शिकवतं, नॉट मच इम्पॉर्टंट. आत्मिक जीवनात तुम्ही वैयक्तिकरित्या जो शास्त्र अभ्यास करता त्याच्यातून प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे ते स्वीकारायला शिका आणि ते आचरणात आणायला शिका. कारण प्रियांनो, आपण जगासमोर जे दाखवतो ते आपलं खरं जीवन नसतं. प्रभूला जे माहीत आहे आणि मला जे माहीत आहे ते माझं खरं जीवन आहे. म्हणून आपल्याला वैयक्तिक शास्त्र अभ्यासाची गरज आहे, कारण वैयक्तिकरित्या जे करेक्शन आहे, जी वैयक्तिक सुधारणूक आहे, ती त्याच्या वचनातून फक्त तोच आपल्याला देऊ शकतो. जगभरात मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा कुटुंब जे आहे, फॅमिली, त्याच्यावरती सेशन्स कंडक्ट केलेले मागच्या महिन्यात पण केले होते. आज सैतानाने अनेक कुटुंब व्यवस्थांवरती हल्ला केलेला आहे. मी अनेक नाही बोलणार, मी म्हणेल की 99%. कारण जे दिसतं ना आणि जे दाखवण्यात येतं ते सत्य नाही आहे. सत्य फक्त प्रभूला माहिती आहे. म्हणून वैयक्तिकरित्या पवित्र शास्त्र अभ्यास करा. तुमचं कुटुंब जर स्थिर करायचं आहे, वैयक्तिक जीवन तर आहेच, पण कुटुंब जर स्थिर करायचं आहे तर मला वैयक्तिक शास्त्र अभ्यासाची खूप गरज आहे प्रियांना. माझ्यामध्ये काय बदल केले पाहिजे हे आधी समजणं गरजेचं आहे. आपण पुष्कळ वेळेस कुटुंबात सुद्धा एकमेकांना शास्त्रामधून बोध करत असतो. पती पत्नीला सांगत असतं, पत्नी पतीला सांगत असती, आई वडील दोघं मिळून लेकरांना सांगत असतात, कधी कधी लेकरही आई वडिलांना शिकवत असतात, आणि आणखी असंच कुटुंबामध्ये. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, चेंज द पॅटर्न नाउ. शेअर करा कुटुंबामध्ये, माझ्याशी देव काय बोलला आणि माझ्यात काय मी बदल करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये हे शेअर करायला लागताल ना, त्यावेळेस समोरच्याला कळेल हा आता आपल्याला उपदेश करण्याच्याही मूडमध्ये नाही आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला पण जाणीव होईल, मला पण गरजेचं आहे माझ्यामध्ये बदल करणं. तुमच्या कुटुंबात आपोआप एकमेकांवरती दोषारोप न ठेवता देवाच्या वचनाचं कार्य होण्याची सुरुवात होईल. आणि जे कुटुंब अशा प्रकाराने प्रभूसाठी सज्ज होतं ते कुटुंब सामर्थ्यशाली आहे. त्यांच्याद्वारे प्रभू महान अशा अद्भुत गोष्टी करणार आहे. हा चुकला, तो चुकला, माझं चुकलंच नाही,
माझं चुकलं पण त्याचं पण चुकलं, माझं थोडं चुकलं त्याचं जास्त चुकलं. वर्षानुवर्ष आपण ह्याच गोष्टी करत राहतो. वैयक्तिकरित्या शास्त्र अभ्यास करा प्रियांना, खूप गरजेचं आहे. जेव्हा माझ्या जीवनात मला कशाचा माझा स्वभाव आहे, काहीतरी गोष्टी आहे, बोलण्याची पद्धत आहे, सांगण्याची पद्धत आहे, ऐकण्याची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये बदल करत असतं, त्यावेळेस आपलं जीवन प्रभावी होत असतं, आपलं कुटुंब प्रभूसाठी जिंकलं जातं, आपल्या कुटुंबात प्रभूचं कार्य होत असतं. फक्त आपण ऐकणारे असू नये तर ते स्वीकारणारे आणि आचरण करणारे सुद्धा आपण असणं गरजेचं आहे. देवाची प्रभूची आपल्यापासून हीच अपेक्षा आहे. आणखी मी सांगितलं कम्पेअर तुलनात्मकरित्या पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. उदाहरण सांगते एखादं, जुन्या करारात यशयाचा ग्रंथ, प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये ज्यावेळेस मंदिरात गेला त्यावेळेस त्याने यशयाचा ग्रंथ घेतला आणि त्याच्यामधून वाचन केलं. परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, पूर्ण शास्त्राभ्यास शास्त्राचा भाग जो आहे. पण त्याने कुठलं कुठपर्यंत वचन वाचलं, काय वाचलं, हे जर मी आज सगळे रेफरन्स देऊन सांगणार नाही आहे. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या, आज मी का जास्त रेफरन्स दिले नाहीत, कारण तुम्ही वैयक्तिकरित्या अभ्यास करा. मी जे बोलत आहे ना आज ते तुम्ही वचनातून जाऊन शोधा, ही माझी इच्छा आहे तुमच्यापासून. बिकॉज मी खूप नवीन असा शास्त्राभ्यास शास्त्र भाग आज घेतलाच नाही. जे पण वचनं शास्त्र भाग ज्यांचा उल्लेख मी करत आहे ते खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहिती असेल. सो तुम्ही जाऊन अभ्यास करा. त्या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंतच का वाचून थांबला, हा तुलनात्मक अभ्यास करा. पुढची वचनं प्रभू येशू ख्रिस्ताने का वाचली नाही, तुम्हाला त्याच्यातून अद्भुत असा बोध होईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या कॅरेक्टरचा. मी एकच उदाहरण दिलं, त्याचा उद्देश काय होता ही गोष्ट समजली. कंपेअर करता विशेषतः नवीन करार, ज्यावेळेस आपण वाचतो नवीन करारामध्ये जुन्या करारातलेच अनेक आणि अनेक संदर्भ आहे. ज्यावेळेस आपण नवीन करारात जुन्या करारातल्या संदर्भांचा वाचतो त्यावेळेस नवीन करारात त्याच्याबद्दल काय सांगितलंय त्याच्यानुसार अर्थ लावू नका. जुन्या करारात तो शास्त्रभाग शोधा, ते जे वचन एक घेतलं असेल त्याच्या अगोदरची नंतरची वचनं पण वाचा, तर नवीन करारामध्ये बोलणारी व्यक्ती काय बोलत आहे हे तुम्हाला समजेल. खूप महत्वाचं आहे. कंपेअर, देवाच्या वचनाचा उलगडा जो आहे तो देवाच्या वचनातून होत असतो, ते आपण करणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट आहे आपल्या जीवनात, देवाच्या वचनाचा अधिक वैयक्तिकरित्या मला अर्थ कसा समजेल, ते म्हणजे मेडिटेट, मनन करणे. जे काही तुम्ही एक तास बसून शास्त्र अभ्यास केला आहे, दिवसभर त्याच्यावर मनन करत राहा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही शास्त्राभ्यास करताना लिहून ठेवल्यात नोट्स, रात्री झोपायच्या अगोदर 5 मिनिटं का आहे ना ते नोट्स वाचा परत एकदा, त्याच्यावर परत मनन करा आणि ते मननाचे विचार घेऊन झोपी जा. तुमच्या जीवनात खूप बदल होतील प्रियांना. आपण झोपतो आणि उठतो याच्यामधला जो कालावधी आहे, किती तास आहे, तेवढ्या तासातसुद्धा देवाचा आत्मा झोपत नसतो. मनुष्याचं शरीर झोपतं, तो आपल्या अंतकरणाशी आपल्या आत्म्याशी त्याच्या वचनातून सामर्थ्याच्या गोष्टी बोलत असतो. ते मनन पण करायला शिका. खूप साध्या सिंपल गोष्टी सांगितल्यात मी आज, पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला हार्डली कोणी असे लोक मिळतात की जे म्हणतात मी आज पवित्र शास्त्राचा असा अभ्यास केला, मी आज हे असं लिहून ठेवलं, आज मी त्याच्यावरती मनन केलं, मी मागच्या आठवड्यात जे प्रभू माझ्याशी बोलला होता मी सिस्टर ते परत वाचलं आणि त्याच्यावर मनन केलं, असे लोक फार कमी असतात. पण मी आज उत्तेजन देईन, अशा प्रकाराने शास्त्राचा अभ्यास करायला शिका. अनेक लोक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बायबलचे ट्रान्सलेशन्स यूज करतात पवित्र शास्त्राचा अभ्यास. विशेषतः आता मराठी तुम्ही पवित्र शास्त्र वापरत असाल तर खूपच कमी ऑप्शन्स आहे, पण जे इंग्रजी पवित्र शास्त्र वाचतात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सलेशन्स आहे ते सर्व कम्पेअर केले एकमेकांशी तर वचनाचा एक नक्की असा अर्थ, एक नवीन वेगळा असा अर्थ आपल्याला कळत असतो. ते करावं. आणि आणखीन पुष्कळ
क्रॉस रेफरन्स असतात, कॉन्फिडन्स असतात, शास्त्राभ्यासाचे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही शास्त्राभ्यास करू शकता, ज्याच्यावरती कुणीतरी वर्षानुवर्ष काम करून खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीत त्या सविस्तर विस्ताराने त्याच्यात लिहून ठेवलेल्या असतात, त्यासुद्धा आपल्याला फार उपयोगाच्या पडतात. मी सर्वांना हे म्हणत नाही की आता जाऊन लगेच वेगवेगळी पुस्तकं उपयोगात आणा. मी हे सांगते की अगोदर स्वतःचं पवित्र शास्त्र नीट वाचायला शिका, मग स्वतःचा अभ्यास करायला शिका. जेव्हा त्या बेसिक अभ्यासाच्या स्टेपमध्ये तुम्ही जाताल, तिथून पुढं मग पुढच्या गोष्टी असतात. काही लोकांच्या घरात पूर्ण कपाट भरून पुस्तकं असतात शास्त्राभ्यासाची. पण मी खूप लोकांना ऐकलं आहे, हा हा प्रीचर असं म्हणतो, हा टीचर तसं म्हणतो, ह्या बुकमध्ये असं सांगितलंय, त्या बुकमध्ये तसं सांगितलंय, ह्याच्याद्वारे प्रभू हे बोलला. एक माझे ख्रिस्तातले भाऊ आहे, ते नेहमी इतका वेळ बोलतील, ते 2-3 तासामध्ये त्यांच्याजवळ 15-20 रेफरन्स असतात की ह्यांनी असं बोलला, त्यांनी तसं. मी सगळं ऐकून घेतलं, त्यांना नेहमी विचारते, ब्रदर प्रभू तुमच्याशी काय बोलला वैयक्तिकरित्या? सिस्टर मला उशीर झाला, येतो मी. मी त्यांना म्हणत असते, तुम्ही खूप चांगलं करता शास्त्राभ्यास, व्हेरी गुड, त्याच्यामध्ये वाद नाही आहे, पण वैयक्तिकरित्या करायला शिका. कारण जे वैयक्तिकरित्या तो माझ्याशी बोलतो ते माझं जीवन बदलणारं असतं प्रियांना. जे फक्त हा काय बोलतो तो काय असं तसं हे ज्ञान जमा करणं आहे प्रियांना. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, परंतु अधिक वेळ वैयक्तिक अभ्यासामध्ये दिला पाहिजे. त्याच्यामधून ज्या गोष्टी कळाल्यात वैयक्तिक शास्त्राभ्यासातून, मग त्या पुढे आपल्याला वाढवायच्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप शास्त्राभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जंप करू नका, मग कन्फ्यूज होतात लोक. आणि मग काही लोक नाही का, सिस्टर ह्यांनी असं टीचिंग दिलंय, त्यांनी तसं दिलंय, मी तर आता कन्फ्यूज झालो. म्हटलं उपास कर, प्रार्थना कर, देवाचं वचन घेऊन बस. देव तुझ्याशी वैयक्तिकरित्या त्या दोघांशी नाही बोलला, ते तिसरं नक्की बोलल, जे तुझ्या जीवनासाठी असेल, तुझ्यासाठी असेल, ते घे प्रभूपासून. त्याच्यात खूप जास्त सामर्थ्य असतं. पहिले करीन 2 अध्याय 10-12 वचन. परत वाचा. कारण देवाने ते आत्म्याच्या, ते म्हणजे देवाचं वचन. हा, कोणी प्रकट केलंय? देवाने, राईट. हा, बायबल आहे ना सगळ्यांकडं? झोप आली का? थांबू का? हा बोला. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. सर्व गोष्टींचा, तिथं ऑप्शन्सच दिले नाही की फक्त ह्या, लिमिट नाही आहे. सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गोष्टींचा शोध कोण घेतो? पवित्र आत्मा. बरोबर. म्हणून पवित्र शास्त्र वाचत असताना आपल्याला खरं प्रगटीकरण कोणाच्या द्वारे प्राप्त होतं? म्हणून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जाणं आपल्याला गरजेचं आहे. त्या वचनांचं खरं स्पष्टीकरण माझ्यासाठी काय आहे, प्रभूला काय बोलायचं आहे, हा खरा संदर्भ गहन गोष्टीच्या आहेत त्या प्रगट करणं देवाचा पवित्र आत्मा करत असतो. जर आपल्यापैकी कोणी असेल ज्यांना देवाचा पवित्र आत्म्याचा अजून अनुभव आला नसेल, त्या प्रत्येकाला उत्तेजन देईन मी की देवाचा पवित्र आत्मा प्राप्त करणं आपल्याला गरजेचं आहे. देवापर्यंत पोहोचण्यासाठी तोच आपल्याला मदत करत असतो, त्याच्या समक्षतेपर्यंत तोच आपल्याला घेऊन जात असतो, आणि देवाला सुद्धा आपल्याजवळ आणून देवाचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा पवित्र आत्मा करत असतो. आणि म्हणून, कारण पवित्र आत्मा स्वतः देव आहे, म्हणून आपल्याला तो गरजेचा आहे. जर कोणाला प्राप्त झाला नसेल, आज प्रत्येकाला उत्तेजन देईल, ज्याने म्हटलं आहे मागा म्हणजे तुम्हास मिळेल, त्याच्याकडे तुम्ही मागा तो नक्की तुम्हाला देणार आहे. पुढचं वचन. मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. बरोबर. मनुष्याच्याही गोष्टी ओळखणारा आत्माच आहे आणि देवाच्या गोष्टीही ओळखणारा आत्माच आहे.
म्हणून म्हटलं देव आपल्याशी वैयक्तिक बोलण्याला इंटरेस्टेड आहे आणि आपण ते का ऐकावं, कारण मी काय आहे ना हे प्रत्येकाला ज्याचं त्याचं वैयक्तिकरित्या माहिती असतं 100%, आणि प्रभूला माहिती असतं पवित्र आत्म्याद्वारे, म्हणून ते वैयक्तिक नाते संबंध गरजेचे आहे. पुढं आपल्याला म्हणून जगातल्या गोष्टी, जगातलं ज्ञान, जगातले टूल्स, जगातले लोक, जगातल्या कुठले संदर्भ हे घेऊन आपल्याला देवाच्या वचनाचा अर्थ लावू नये. आपण जगातल्या गोष्टींद्वारे देवाच्या वचनाचा अर्थ लागत नाही, आपल्याला जगाचा आत्मा नाहीये. तर पुढचं ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे, येस, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. हे 13वं वचन ना खूप महत्त्वाचं आहे. मनुष्याच्या ज्ञानाद्वारे शिकवण्यात येणाऱ्या गोष्टी नसाव्यात, तर देवाचा आत्मा जो आहे तो देवाच्या शब्दांनी त्याने शिकवलेल्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहे त्याची संगती आध्यात्मिक गोष्टींबरोबर लावून देत असतो. याचाच अर्थ हा होतो की पवित्र शास्त्रामधली एक गोष्ट जी आत्मिक आहे, दुसरी गोष्ट जी आत्मिक आहे, त्याचा संदर्भ सांगून त्याच्यामधलं कनेक्शन जोडून देणारा पवित्र आत्मा आहे. पवित्र शास्त्रातल्या शिक्षणा मध्ये तट आणि फूट पाडून वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच्या तफावत निर्माण करणारा मनुष्याच्या ज्ञानाचा आत्मा आहे. प्रभू एक आहे आणि तो एकच असणार, एकच परमेश्वर आहे. त्या एका परमेश्वराला आपण ओळखायला शिकलं पाहिजे. तो एकच परमेश्वर काय बोलत आहे हे ज्यावेळेस, म्हणून पवित्र शास्त्रात बोलणारा देव जो पिता असू द्या, देव जो पुत्र असू द्या, देव जो पवित्र आत्मा असू द्या, किंवा प्रभूचे जे निवडलेले संत आहे, प्रेषित आहेत, संदेश ते आहेत ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रात आहे, हे बोलणारे सर्व जे लोक आहेत हे एकच गोष्ट बोलतात जी आध्यात्मिक गोष्टींची आध्यात्मिक गोष्टींबरोबर संगती लावत असतं, जोडणारं वचन ते आहे. समजत आहे? म्हणून कोणी बोलणार हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा नाही होत प्रिया, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मला परवाच एक ब्रदर आहे आणि त्यांचे वाईफ सिस्टर, त्यांनी फोन केला होता. तर ते मला म्हणाले, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं हो विचारा. तर म्हणाले, तू दशांश देत असती का? म्हटलं हो, मी आधी जेव्हापासून मला कळालं मी तेव्हापासून देत असते दशांश, मी अजूनही देते. ते म्हणाले, हे बघ मी तुला तेच सांगतो, मला नवीन करारातलं वचन एक तरी शोधून दाखव जिथं म्हटलंय दशांश द्यायचा. म्हटलं का? ते मोशेचं नियमशास्त्र आहे, ते फक्त इस्रायल लोकांसाठी होतं, इथंच चुकतात तुम्ही लोक. म्हटलं नवीन करारात तर म्हटलंय सर्व काही द्यायला सांगितलंय. म्हटलं विधवेने ज्या दोन टोल्या दिल्या तिच्या प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं सर्वात जास्त दिलं, कारण तिचं सर्वस्व दिलं असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हटलं प्रेषित 3:2-3 तिथं पण म्हटलंय की त्यांचं सर्व काही कॉमन होतं, त्यांनी सर्व मालमत्ता सर्व विकून प्रेषितांच्या चरणाजवळ आणून दिलं सर्व काही. म्हटलं प्रेषित 5 पण उदाहरण आहे, अनन्या सप्पीराची गोष्ट आपण ऐकतो, त्यांच्याच विकलेल्या मधला त्यांनी थोडा भाग ठेवला होता. त्यांची गोष्ट पूर्ण पवित्र आत्म्याशी लवाडी केली होती त्यांनी, त्यांनी भाग ठेवला म्हणून त्यांना शिक्षा नाही झाली, पवित्र आत्म्याशी लवाडी केल्यामुळे शिक्षा झाली. म्हटलं नवीन करारात तर सर्वस्व द्यायचंय, मग तुम्ही देता का ते? मला म्हणे तसं नसतं, पण हे मोशेनी सांगितलेलं आहे नियमशास्त्र दशांशाचं. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगते. म्हटलं उत्पत्तीमध्ये सर्वात प्रथम पवित्र शास्त्रात दशांश देणारा व्यक्ती अब्राहम, त्यांनी मल्किसदेकला दशांश दिला सर्व सदोमच्या राजावरती, जेव्हा त्यांनी लोटाला सोडवून आणलं आणि ती लूट आणली, त्यांनी त्याचा दशांश दिला मल्किसदेकला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्याला भाकर आणि द्राक्षारस म्हणजे प्रभू भोजन दिलं. सो म्हटलं प्रभू भोजन दशांश अब्रामाच्या अब्रामाला मोशेने कुठून शिकवलं? म्हटलं मोशे तर किती नंतर होता. म्हटलं आता मीच कन्फ्यूज झाले. ते म्हणजे असं आहे का? हां ते बरोबर आहे तुझं. म्हटलं हां तेच आहे. म्हटलं मग काय करायचं? ते ठीक आहे, पण आता मोशेने. म्हटलं तुम्ही
फक्त माझं म्हणणं खरं आहे ह्याच्यावर अडून बसू नका. मी म्हणत नाही माझंही खरं नाही तुमचंही खरं नाही, प्रभूकडे विचारा, तो तुम्हाला जे करायला सांगेल ते तुम्ही करा, मला जे करायला सांगतो मी करत असते म्हटलं, मी काय थांबत नाही त्याच्यापासून. मग नंतर म्हणाले मेसेज केलेला नाही का, बरं झालं तू सांगितलं. एवढेच फक्त तीन शब्द एवढंच लिहिलं व्हॉट्सअपवरती मेसेज, सोडून टाकला विषय. आपण अर्धवट पुष्कळ वेळेस माहिती नसती आपल्याला देवाच्या वचनाची पूर्ण. कोणीतरी कुठल्या तरी प्रिचिंगमध्ये कोणाच्या तरी, कारण त्यांनी मला काही काही पास्टर्स प्रिचर्सचेच टीचिंगचं नाव रेफरन्स सांगितले. मी ह्याचं हे टीचिंग ऐकलं, त्याचं ते ऐकलं, त्याचं हे केलं, त्याचं ते केलं, म्हटलं प्रभूपासून काय ऐकलं, म्हटलं त्यांचा तो शास्त्रभाग त्या दिवशी शिकवण्याचा असेल प्रभूच्या सेवकांचा, म्हणून त्यांनी त्या शास्त्रभागाचा अभ्यास तुम्हाला सांगितला. त्याचा अर्थ त्यांनी हे नाही सांगितलं की बाकीचे सगळे शास्त्रभाग लबाड आहे. अनेक लोक प्रीचर्स जे शिकवतात, टीचर्स ते पण आहे पवित्र शास्त्राचे, ते सुद्धा चुकीचं, आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं. जर त्यांनी त्यांच्या उपदेशामध्ये 10 गोष्टी सांगितल्या असतील आपल्याला, चेरी पिकिंग मला काय आवडतंय, त्याच्यातल्या 5 गोष्टी घ्यायच्या, मग सगळ्यांना फक्त तेवढ्याच सांगायच्या. 5 गोष्टी जरा कडक वागणुकीच्या असेल तर त्या दुर्लक्ष. अनेक वेळेस उगच नाही नाही ह्या प्रीचरनी हे सांगितलं त्या प्रीचर, अहो पण ते तेवढा लिमिटेड शास्त्रभाग त्यावेळेस शिकवत आहे, ते तेवढ्याच शास्त्रभागाबद्दल सांगत आहेत. त्यांच्याकडे पण 1-2 तास काय वेळ असेल, ते तेवढ्या वेळात ते तेवढंच बोलणार त्या शास्त्रभागाबद्दल. पण त्यांनी त्या शास्त्रभागाचा काहीतरी एक अर्थ सांगितला, याचा अर्थ बाकीचे शास्त्रभाग लबाड आहेत असं ते सुद्धा बोलत नसतात. म्हणून तुम्ही सुद्धा तसा अर्थ काढू नका. तुम्हाला ज्या शास्त्रभागाचा अर्थ पाहिजे आहे त्या शास्त्रभागाचं तुम्ही स्वतः मनन करा, त्या शास्त्रभागाबद्दल देवाचे सेवक काय बोलतात हे तुम्ही ऐका. म्हटलं तुम्ही दुसऱ्या शास्त्र भागांवरून दुसरे रद्द करू नका. हे अज्ञान आहे मनुष्याचं, कारण परमेश्वर सर्व समर्थ आहे, तो फार महान आणि अद्भुत आहे. प्रियान, संपूर्ण पवित्र शास्त्र त्याचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. पुढच्या वेळेस आपण इथे थांबणार आहोत. आज पुढच्या वेळेस जुना करार आणि नवीन करार त्याच्यामधले जे शास्त्रभाग आहेत त्याच्याबद्दल काही बोलणार आहे मी गोष्टी, बेसिक थिंग्स. मूळ जे जुना करार हिब्रू बायबल आहे त्याच्यात पुस्तकं वेगळ्या पद्धतीने लिहिले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पवित्र शास्त्रात 9 खूप महत्त्वाचे हिस्टॉरिकल चॅप्टर्स ज्याला आपण म्हणतो, ऐतिहासिक असे अध्याय किंवा शास्त्रभाग ज्याला आपण म्हणू, नॉट ओनली चॅप्टर्स, शास्त्रभाग आहेत. मी पुढच्या वेळेस ते 9 महत्त्वाचे शास्त्रभाग सांगणार आहे की त्याचा अभ्यास प्रत्येकाने वैयक्तिकरित्या केलाच पाहिजे, तर आपले खूप सारे बेसिक जे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर होतात. आणि पवित्र शास्त्राबद्दलची खूप सारी हिस्टरी जी आहे का, इतिहास जो आहे तो आपल्याला समजत असतो, आणि ते जुन्या करारातले, तर ते अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. आपण आज इथे थांबूयात. मी आज सर्वांना प्रभूमध्ये हीच विनंती करेन, पुढच्या आठवड्यापर्यंत दररोज पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. एक वही घ्या, पेन घ्या, आणि काय मार्कर घ्या, पवित्र शास्त्र पण घ्या, ते महत्त्वाचं आहे. नाहीतर वही पेन फक्त घेऊन, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं पवित्र शास्त्र आहे ते घ्या आणि त्याचा अभ्यास करा. तुम्हाला एका आठवड्यामध्येच तुमच्या जीवनामध्ये खूप सारा फरक असा जाणवेल. प्रभूची स्तुती असो, तो तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या वेळेस आपण लास्ट ह्या सिरीजमधला लास्ट टॉपिक घेणार आहोत. सो तयारी करा, शास्त्राभ्यास करत राहा. प्रभू तुम्हाला स्वतः प्रगट हो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, आणि तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी त्याला काय बोलायचं आहे याचं प्रगटीकरण तो तुमच्या, तुम्ही शास्त्राभ्यास करताल त्यावेळेस तो तुम्हाला देव, तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबामध्ये त्याचा शांतीचा शब्द प्रभू येशूच्या नावात प्रस्थापित हो. आमेन. शलोम आणि मारानाथा सर्वांना.